हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे नवरात्रीचा 9वा दिवस आणि आजचा रंग आहे असा मोर पीसी. तर रात्री विचार केला की देवीकडे मंदिरात इथे दिसायच्या जाऊ, पण खूप गर्दी होती आणि मला रात्री खूप असं जास्त चांगलंही वाटत नाही दर्शनासाठी. तर म्हटलं आज सकाळी सकाळी मस्त असं छान फ्रेश मस्त तयारी करू आणि सकाळी दर्शनाला जाऊ. तर अशी माझी छान तयारी झालेली आहे. तर मी पण तुम्हाला घेऊन जाते देवीच्या दर्शनाला. आणि आज मला कन्यापूजनसुद्धा करायचं आहे. तर बघू, समजा अजून मला कुठे दर्शनाला जाता आलं तर जाईन, नाहीतर मग मला येऊन परत कन्यापूजनची तयारी करायची आहे. तर म्हणून चला आपण तिसाई देवीचं दर्शन घेऊया. चला, मंदिरात गेलो पण बघा, मंदिर बंद केलं होतं कारण देवीचा शृंगार चालू होता. याच्या आधी देवीचा अभिषेक केला जातो आणि त्यानंतर पूर्ण शृंगार झाल्यानंतर मग परत ओटी भरायला दिली जाते किंवा आणि आरती सुद्धा होते. तर बघा तुम्ही, देवींना किती 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 सुंदर सजवलंय. मला जास्त शूट नाही करता आलं कारण खूप गर्दी होती, खूप गर्दी, कारण सगळे लोक जवळपास 1 तासाच्या आसपास थांबले होते आणि कंटिन्यू हे 10 दिवस ना एवढी गर्दी असते ना. ते खूप जागृत देवस्थान आहे हे. इथे जवळच जे तलाव आहे ना, त्या तलावामध्ये ह्या देवींचा उगम झालेला आहे, म्हणजे स्वयंभू मूर्त्या आहेत या. आणि बघा किती सुंदर सजवलंय. आणि देवीच्या बाजूलाच श्रीरामाचं सुद्धा मंदिर आहे. इथे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता माता खूप सुंदर आहे, त्यांच्या पण मूर्ती इथे. आणि मग एकाच वेळेला आपल्याला म्हणजे अनाईचे नवमी होती आणि मग नवमीला मला रामांचं सुद्धा छान सुंदर दर्शन झालं. त्यानंतर मंदिराच्या हा बाहेरचा जो परिसर आहे, मोठं असं प्रांगण आहे मंदिराला आणि तिथे खूप सारे कार्यक्रम होतात. पूर्ण 9 दिवस म्हणजे 10 दिवस, दसऱ्यापर्यंत संपूर्ण छान भजन कीर्तन आणि सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून कीर्तन वगैरे, वेगवेगळे जे वारकरी संप्रदाय आहेत, भजनी मंडळ आहेत, ते सगळे येतात. बायकांचे वेगवेगळे लेडीजचे भजनी मंडळ येतात. तर इथे मला खूप साऱ्या ताई पण भेटल्या सबस्क्रायबर्स, तर त्यातले ह्या पण एक ताई आहेत. आणि बघा इथे हवन होम बघा किती, म्हणजे जो अष्टमीचा होम होता तो केवढा मोठा होम केला होता इथे. तर म्हटलं चला हे पण दाखवून देऊ तुम्हाला. तर इथे एक माझी छान अशी मैत्रीण भेटली आहे. मैत्रिणीचं नाव काय? खूप छान दर्शन झालं, पण आता आरती चालू होणार आहे आणि आरतीला खूप वेळ लागणार आहे, तर त्याच्यामुळे आम्ही पटकन दर्शन घेऊन आता निघालोय. चला बाय बाय. तर आता मंदिरातून आली आणि मंदिरात आम्ही गेलो होतो किती वाजता, 7:30 काहीतरी 7:30 वाजता गेलो होतो, पण देवीचा शृंगार चालू होता, मी तुम्हाला दाखवलं. तर त्याच्यामुळे आणि आरती, आज आरतीला जास्त वेळ लागणार आहे, जवळपास 1 तास लागेल. तर आता निष्ठाची आज परीक्षा चालू झाली आजपासून, तर ती पण येईल आणि मला कन्यापूजनची पण तयारी करायची आहे. तर म्हणून मग मी निघून आली लवकर, म्हणजे ओटी भरली देवीची, ओटी घेत होते ते, ओटी भरली आणि मग मी निघून आली. तर आता चेंज करते पहिले आणि त्यानंतर माझी रोजची अजून देवपूजा राहिली आहे, त्यानंतर देवपूजा करायचं आहे. पाणी पण येणार होतं, सगळ्या गोष्टी एकदम असतात, तर आपल्याला एकच गोष्ट धरून चालत नाही, सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आणि मंदिरात मला खूप साऱ्या ताई भेटल्या, म्हणजे बऱ्याचशा ताई भेटल्या मंदिरामध्ये, तर खूप मस्त वाटलं, सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. आणखीन एक गंमत झाली, ती म्हणजे की माझी चप्पल, सेम चप्पल तिथे 2 चप्पला होत्या, म्हणजे एका ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणी. तर माझ्या लक्षातच येत नव्हतं की ही माझी आहे का ही माझी आहे. तर मी काय केलं, व्हिडिओ आधीचा होता जातानाचा, तर तो व्हिडिओ बघितला आणि तो बघून मी चप्पलची गंमत झाली. तर असं बऱ्याचशा जणांचं होत असेल की मंदिरांमध्ये गेल्यानंतर एवढ्या साऱ्या चप्पला असतात की आपल्याला आपली चप्पल लक्षातच राहत नाही. तर माझा व्हिडिओ मला कामाला आला आणि स्पेशली चप्पल कधी कोणाची आणायची नसते, तर त्याच्यामुळे मला ते एक टेन्शन होतं, अरे यात माझी दोन्ही सेमच होत्या नियरबाय. तर पण माझी भेटली मला आणि आली मी आता. तर चला आता पुढच्या कामाला लागूया. तर आज होता मोरपीसी रंग. तर सगळ्या देवांनी छान मोरपीसी, सगळ्यांनाच मोरपीसी वस्त्र नव्हते, पण काही नियर बाय जे कलर जात होते तर ते मी घातलेत देवींना. मंदिरामध्ये खूप वेळ गेला तर त्यामुळे मला देवपूजेला सुद्धा उशीर झाला, पण संपूर्ण अशी देवपूजा झाल्याशिवाय ना आपल्याला दुसरं काही सुचत नाही. तर देवपूजा पहिले सर्व आवरून घेतली,
आणि त्यानंतर मग आज जे मी करणार होती म्हणजे कन्या पूजन. तर बघा मी सगळ्या देवींना ना असे सुंदर सुंदर असे छोटे छोट्या ना मला वाट्या मिळाल्या, तर त्या मी घेतल्यात. म्हटलं इतर वेळी सगळं बाकीचं काही ना काही आपण देतोच. चांगलं आहे, ठीक आहे. तुझं तुझं कोण तुला काय वाटलं कोणतं आहे? श्रीयं वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिंगलां पद्ममालिनीं चंद्रां गगनमयीं लक्ष्मीं टिका कुठे लावला तुला? दाखव टिका कुठे लावला. इथे लावला ना? कुठे लावला? कुठे लावला? अरे वा. तर सर्व मुलींना मी सकाळी लवकर 11 वाजताच बोलवलं होतं, कारण सगळ्यांच्या परीक्षा चालू झाल्यात आणि मुलांच्या छोट्या मुलांच्या दुपारच्या शाळा असतात 12:30 वगैरे. तर मग आणि संध्याकाळी यायला पण त्यांना उशीर होतो. मुली भेटतात पण मग सगळ्या एकत्र भेटत नाही, तर त्याच्यामुळे म्हटलं की हा टायमिंग बरोबर वाटला मला. आमच्याकडे आज 7 देवी आल्यात, जेवढ्या भेटल्या तेवढ्या, 5, 2, 1, 7 जितक्याही मिळतील तितक्या. ही बघा सगळ्यात छोटीशी देवी, क्यूट क्यूट देवी आहे ना. धागे तिच्या तोंडावर येतात. नको का एक टेस्ट करायची बघू, प्रसाद म्हणून, प्रसाद म्हणून घ्या. तुम्ही खायला सुरुवात करा. तर मी वाणामध्ये बघा काय काय आणलं होतं. रुमाल आणला होता, म्हणजे त्याच्यावर द्यायला खूप इझी पडतं आणि मुलींना घ्यायला पण बरं पडतं. त्यानंतर टिकलीचं पॅकेट आणलं होतं आणि कॅडबरी मुलांना आवडतं. त्यानंतर दक्षिणा जरूर ठेवायची दरवेळी, आपण जेव्हा ओटी देतो तेव्हाही. आणि मुलींना असं वाण देतो ना तेव्हा तुम्ही 10 रुपये 1 रुपया जितकं जसं तुम्हाला जमेल ना तशी दक्षिणा नक्की ठेवायचा. आणि हे जय माता दी जे मला बांधायला ना खूप आवडतात, म्हणजे त्या खरोखरच अशा देवी स्वरूपच दिसतात ते बांधल्यानंतर पट्टी, खूप छान वाटतं. तर म्हणून मी ते दरवर्षी नक्की आणते. तर चुनरी काही मुली देवी डोक्यावर ठेवत नाहीत आणि त्यानंतर कुठेही टाकू नाही देतात. तर हे कसं जय माता तिचं जे आहे ना ते घरी जाऊन छान मंदिराला बांधू शकतो, किंवा काही जणांना बांधायला सुद्धा आवडतं. कधी कुठे आपण देवीला वगैरे गेलो तर तेव्हा सुद्धा बांधू शकतो. तर म्हणून मग मी ते घेते. आणि असं देवींचं आमचं म्हणजे आता वाण वगैरे देतोय, सगळं देवींचं चालू आहे. मी एक साईडला श्री सुक्तम लावलंय, ते आपोआप परत 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 रिपीट होते, म्हणजे जितक्या वेळा ते होईल तितक्या वेळा आपल्या तोंडातून ते अनायसा निघत जातं. तर हे पिल्लू बघा, ती खूप छान मस्त तिला आवडत होतं आणि सगळं काय 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 दाखवत होती की हा फोटो तो फोटो, हे बाप्पा ही देवी आई सगळं सगळं दाखवत होते. नवरात्रीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे किंबहुना तुम्ही म्हणाल, मी म्हणेन की नवरात्रीचा जो प्राण असतो ना तो म्हणजेच कन्या पूजन असतो. तुम्ही नवरात्रीचे उपवास केलेत किंवा तुम्ही नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावलात किंवा तुम्ही देवीची कुठलीही सेवा केलीत, पण तुम्ही जर कन्या पूजन केलं नाही तर मी म्हणेन काहीच उपयोग नाही त्या गोष्टींचा. कारण सगळ्यात महत्वाचं आहे कन्या पूजन. ह्या ज्या कन्या तुमच्या घरी येतात ना त्या देवी स्वरूप आपल्या घरी येतात आणि म्हणून त्यांचे आशीर्वाद आपण घेतलेच पाहिजेत. सुरुवातीला त्यांचे पाय धुवायचेत. आणि ही जी सेवा आहे ना ही आपण नवरा बायको दोघांनी म्हणजे लक्ष्मी नारायण आपण दोघांनी जर मिळून केली ना तर ती खूप देवीला पावन होते. तर म्हणून दरवर्षी कितीही मुली मिळू देत तुम्हाला, एक मुलगी का मिळणार, पण नक्की नवमीला किंवा अष्टमीला अशा प्रकारचं कन्या पूजन तुम्ही नक्की करत जा. मुलींना तुम्ही जेवणाचं पूर्ण पंचपक्वान नाही केलं, फक्त खीर, मी जशी खीरच केली आज फक्त, कारण मुली जेवत नाहीत, कारण बऱ्याच ठिकाणी त्यांना बोलवायचं बोलवलेलं असतं. तर म्हणून मग फक्त मी पण खीरच केली होती. आणि त्यानंतर बघा असे छान फूल द्या किंवा गजरे द्या,
देवींना जे जे आपण देवींना देतो ना तर तसं तेथे द्यायचंय. तुम्ही पायावर त्यांच्या छान कुंकवाचं स्वस्तिक काढू शकता किंवा साधी कुंकवाची बोटं उमटवू शकता. आणि मुलींना द्यायला सुद्धा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या ऐपतीनुसार तुम्हाला जेही काही द्यायचंय ते तुम्ही मुलींना द्यायचं. शक्यतो कसं आहे ना आपण म्हणजे मुलांना जे आवडतं किंवा त्यांना उपयोगी पडतं तर अशाच वस्तू द्यायच्या. तर आता जे म्हणजे त्यांचं अभ्यासाचं सामान असेल म्हणा किंवा मुलींना तर सगळंच म्हणजे नेल पॉलिश टिकली बांगड्या गळ्यातलं किती काय काय ऑप्शन असतात. तर म्हणून मग तसं काय काय द्यायचं मग त्यांना पण छान वाटतं आणि त्या पण सगळीकडे जातात. नाहीतर मग मुलांना मुलं कंटाळा करतात जाण्यासाठी सुद्धा. तर म्हणून मी शक्यतो काय करते सर्वात पहिलेच बोलवते. नाहीतर मग मुली सगळीकडे जाऊन जाऊन ना कंटाळून जातात. आणि आई पण खूप मस्त उत्साहाने येतात त्यांना पण खूप आवडतं असं करायला. मग आणायचे सगळ्यांच्याच हातून म्हणजे देवींची पूजा होऊन जाते सागर संगीत. मग ते खूप चांगलं वाटतं की आणि हे पण ह्यांनी पण स्पेशली म्हणजे घरी सुट्टी घेतली होती ह्या कारणासाठी. तर ते पण खूप चांगलं वाटतं मला की ते प्रत्येक गोष्टीमध्ये असं जे म्हणजे सहभाग करतात सहभाग घेतात स्वइच्छेने ते पण तर ती खूप चांगली गोष्ट आहे. जेव्हा आपण दोघं घरातले किंवा आपल्या घरातले सगळे मिळून जेव्हा एखादी गोष्ट मनापासून करतो ना तर ती गोष्ट खरंच पावन होते. तर मग आता सर्वांचे आम्ही पाया पडतोय सर्वांचे आशीर्वाद घेतोय. आज कितीही छोटीच्या छोटी जी मुलगी येते आपल्या घरात ती देवी स्वरूपातच आपल्या घरात येते. तर म्हणून त्यांचे छान पाया पडायचे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. तर सर्व झाल्यानंतर म्हणजे सुरुवात पाय धुण्याने करायची. पाय धुतलेलं जे पाणी असतं ते झाडांना घालायचं. त्यानंतर मुलींना जे खायला तुम्ही बनवले ते द्यायचं. त्यानंतर पुन्हा त्यांना वाण द्यायचं आणि आरती करायची. हा पाय पडून घेत असत तिथून पाय पड आईचा पण मग ते सवा आता तू पाय पडला तिथून पाय पड चला चला माझे खरे उपास आहे. सगळ्यांनी घेतलं ना हातात सगळ्यांनी दृष्टी जोर से बोलो जय माताजी प्यार से बोलो जय माताजी. तर आता यांनी पण देवींचा सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. सर्वांना तांदूळ अक्षदा व्हायच्यात आणि त्यानंतर सर्व देवींचा अशा प्रकारे आपण आशीर्वाद घ्यायचा आहे. तर आजच्या दिवशी लहान मोठ असं काहीच नसतं. तर बघा किती सुंदर दिसत आहेत आपल्या सगळ्या देवी मस्त. तर ही छोटी देवी बघा काय कुठली टोपी घालून आणि त्यांची टोपी तिने घातली. आणि त्यानंतर ज्या पण आपल्या घरी देवी येतात त्यांना 5 पावलं म्हणजे घराच्या बाहेरपर्यंत आपण सोडून यायचं असतं. तर असा आजचा प्रोग्राम पार पडला. खूप छान झाला 7 मुली मिळाल्या पण ठीक आहे. मी निष्ठाला एक म्हणजे पुजलं त्यामध्ये 8 आणि आईंना एक पुजलं म्हणजे झालं 9. तर म्हणजे 1 सवाशीण पण झाली आणि 7-8 मुली झाल्या. तर बरं वाटतं आणि असं काही कार्यक्रम असेल ना तर आपल्याला आदल्या दिवसापासूनच मला तर असं आदल्या दिवसापासूनच मग झोप येत नाही आणि डोक्यात विचार राहतो कसं होईल व्यवस्थित होईल का वगैरे असं तसं. पण आपण विचार करण्यापेक्षा ना देव आपल्याकडून आधीच सगळ्या गोष्टी म्हणजे व्यवस्थित करून घेतात. तुमची इच्छा असेल ना मनापासून तर सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित होतात. तर सकाळी छान देवीचं दर्शन झालं त्यानंतर माझ्याकडे खरी आज देवी आल्या एवढ्या छान सगळ्या. तर खूप मस्त वाटलं आणि आता सगळं चेंज करते आणि सगळं आवरते. खूप पसारा झालेला आहे किचनमध्ये वगैरे. तर काही छोटासा जरी कार्यक्रम म्हटला ना तरी सगळं सामान इकडचं तिकडे सगळं हलवावं लागतं तर त्याच्यामुळे पसारा पण तेवढाच होतो. तर आता उद्या आहे छान दसरा. तर सर्वांनी मस्त दसऱ्याच्या सर्वांना ॲडव्हान्समध्येच खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि दसरा छान जाओ तुम्हाला सगळ्यांना. जे पण सण येतात ते सर्वांना खूप छान जाओ. पण सर्वांनी म्हणजे आपला पूजा वगैरे या गोष्टी तर आहेतच पण बाकीच्यांनी सगळ्यांनी सेफलीसुद्धा सण साजरे करा सगळेच. तर बस आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या छानच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना
श्री स्वामी समर्थ।